नमस्कार विद्यार्थी मित्र हो परफेक्ट क्लासेस माजलगाव मध्ये तुम्हाला सर्वांचं मी शरद रांगवल मनस्वी स्वागत करतो। मागील काही व्हिडिओ मध्ये आपण गणित भाग एक विषयाचा पहिला पाठ दोन चलातील रेषीय समीकरण हा संपवलेला आहे। आज आपण गणित भाग दोन यातील पहिला पाठ समरूपता या पाठाला सुरुवात करणार आहोत। आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल परफेक्ट क्लासेस माजलगाव सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करा। आज आपल्याला समरूपता हा पाठ पाहायचा आहे। मग समरूपता पाठ पाहत असताना त्यापूर्वी आपण एकरूप आणि समरूप या दोनही संकल्पनांची एक आपल्याला माहित आहे त्यांची ओळख झालेली आहे। आपल्यापैकी कोण सांगेल बरे एकरूप म्हणजे काय? एकरूप हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे। शाबाश, एकरूप म्हणजे काय? तर आकाराने समान असणाऱ्या आणि मापे समान असणाऱ्या आकृत्यांना एकरूप असं म्हणतात। उदाहरणार्थ या ठिकाणी जर मी प्रार्थनेला उभा राहिलो तर दोन्ही हात एकावर एक जोडून आपण प्रार्थना म्हणतो। यावेळेस मी असे हात जोडतो त्यावेळेस माझा उजवा हात आणि डावा हात हे दोन्ही समान आहेत। यांचे आकार, याला पाच बोट आहेत, याला पाच बोट आहेत, याला एक तळवा आहे, याला एक तळवा आहे, म्हणजेच हे दोन्ही हात आकाराने समान आहेत। दोघांना पाच पाच बोट आहेत। यांची मापं सुद्धा समान आहेत। पहा, तंतोतंत दुभजात का नाही? म्हणजेच आकार समान आहेत, मापे समान आहेत, अशाच आकृत्यांना गणिती भाषेमध्ये एकरूप आकृत्या असं संबोधतात। आणखी काही उदाहरणं आपल्याला एकरूपतेची सांगता येतील। आपल्या ह्या दोन डोळ्यांचे बुबुळं असतील किंवा दोन डोळे असतील, बघा हे दोन्ही डोळे कसे आहेत, तर एकरूप आहेत। त्याच पद्धतीनं मुलींनो तुम्ही सांगा बरं, तुमच्या कानातल्या ज्या रिंगा असतात किंवा कानातले असतात ते कसे असतात? एकरूप असतात। अशी अनेक उदाहरणे आपण एकरूपतेची देऊ शकतो। त्याच पद्धतीनं आपल्याला समरूप काय आहे हे समजून घ्यावं लागेल। आपल्यापैकी बऱ्याच जणांना आग्र्याचा ताजमहल प्रत्यक्ष पाहिला असेल आणि ज्यांना प्रत्यक्ष नसेल पाहिला त्यांना TV मध्ये किंवा स्टेशनरी किंवा गिफ्ट सेंटरमध्ये विकत भेटतो बघा ताजमहल गिफ्ट देण्यासाठी। मग जो ओरिजिनल ताजमहल आहे आग्र्याचा तो आणि गिफ्ट सेंटरवर विकण्यासाठी ठेवलेला ताजमहल, जो गिफ्ट सेंटरवर विकण्यासाठी ठेवलेला असतो तो ताजमहल आपण असा उचलून घरी आणू शकतो। आणि आग्र्याचा ताजमहल आपण उचलून घरी आणू शकतो का? तर नाही। त्या ताजमहलमध्ये आपण प्रवेश करून सगळं फिरू शकतो, एवढा मोठा आहे। म्हणजे हा छोटा आहे तो मोठा आहे, आकार कसे आहेत, दोघांचे सारखे सारखे दिसतात, पहा त्याचीच प्रतिकृती आहे, पण त्यांची माप सारखी आहेत का? नाहीत। म्हणजे आकार सारखे परंतु मापे भिन्न असतात, मापे प्रमाणात असतात, अशा आकृत्यांना गणिती भाषेमध्ये समरूप आकृत्या असं म्हणतात। मग याची अनेक उदाहरणं घेता येतील। एखाद्याला जर घर बांधायचं असेल तर त्या घराची अनेक प्रतिकृती इंजिनियर तयार करत असतो, एक छोटं मॉडेल तयार करत असतो किंवा एक छोटा नकाशा करत असतो। घर आणि तो नकाशा हे कसे असतात? तर त्या नकाशाप्रमाणे घर बांधतात, परंतु तेवढंच बांधतात का? तर नाही, हे मोठं घर असतं। मग या पद्धतीनं समरूप म्हणजे काय? तर आकाराने समान असलेल्या आणि मापे भिन्न असलेल्या किंवा प्रमाणात असलेल्या पटीमध्ये असलेल्या आकृत्यांना समरूप आकृत्या असं संबोधलं जातं। मग समरूपता ही संकल्पना पाहायची, आपल्याला या पाठाला सुरुवात करायची, तर यामध्ये काही गुणधर्म आहेत ते आधी आपल्याला पाहावे लागतील। त्यामध्ये सर्वात पहिला गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म, हा आपल्याला अभ्यासायचा आहे। तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आहे ते पाहूयात। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आहे ते आता आपण पाहणार आहोत। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, आता या विधानामध्ये बरेच शब्द आपल्या ओळखीचे आहेत। मग कुठलेही दोन त्रिकोण आहेत, म्हणजे दोन त्रिकोणांच्या, म्हणजे त्रिकोण म्हणजे काय ही संकल्पना आधी सर्वांना माहीत आहे, आपण येत्या सातवीमध्ये पाहिलेला। त्रिकोण म्हणजे काय? तर तीन बाजूंचा बहुभुज याला त्रिकोण असं संबोधतात। म्हणजे तीन बाजूंना जो बहुभुज होतो तो आहे त्रिकोण। त्याच पद्धतीनं क्षेत्रफळ हा शब्द आहे, आपण मराठी विषय शिकतो, क्षेत्रफळ या शब्दाची मी संधी विग्रह केला, त्याची कोड केली, तर क्षेत्र अधिक फळ म्हणजे क्षेत्रफळ। मग क्षेत्र म्हणजे काय हे आधी कळालं पाहिजे। समजा या ठिकाणी मी माझा हात फळ्यावर ठेवला तर माझा हात या फळ्यावरील काहीतरी भाग, काहीतरी जागा व्यापतो, त्या व्यापलेल्या जागेला माझ्या हाताचं काय म्हणायचं क्षेत्र असं संबोधायचं। म्हणजे समजा तुम्ही फरशीवर बसता ज्यावेळेस किंवा जमिनीवर बसता त्यावेळेस तुम्ही त्या जमिनीवर काहीतरी जागा व्यापता, ते काय आहे? तुमचं क्षेत्र आहे। क्षेत्र म्हणजे काय? तर कुठलीही सपाट पृष्ठभागावर ठेवलेली वस्तू किंवा कुठलीही वस्तू सपाट पृष्ठभागावर काहीतरी जागा व्यापते, त्या सपाट पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेला
त्या आकृतीचं त्या वस्तूचं काय म्हणतात क्षेत्रफळ म्हणतात. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला माझ्या हाताने किती जागा व्यापली तर काय करावं लागेल त्याचं मोजमाप करावं लागेल. म्हणजेच व्यापलेल्या जागेचं मोजमाप म्हणजे काय आहे क्षेत्रफळ आहे. मग त्रिकोण काय आहे क्षेत्रफळ म्हणजे काय तर त्यानं व्यापलेल्या जागेचं मोजमाप. आणि गुणोत्तर हा शब्द आपण आता नववीत अभ्यासलेला आहे. गुणोत्तर आणि प्रमाण हा धडा आपल्याला गणित भाग एक मध्ये होता. गुणोत्तर म्हणजे काय जेव्हा कोणत्याही दोन राशींची तुलना आपण भागाकाराने करतो त्या भागाकाराच्या संक्षिप्त रूपात लहानात लहान रूपात काय म्हणतात तर गुणोत्तर असं संबोधतात. म्हणजे भागाकाराचं संक्षिप्त रूप कुठल्याही दोन राशी त्यांची तुलना भागाकारानं त्याचं लहानात लहान रूप त्याला म्हणतात गुणोत्तर. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाहायचंय ते काय आहे ते आधी समजून घ्यावं लागेल. तर इथं काय दोन त्रिकोणांच्या म्हणून त्रिकोणाचा गुणधर्म पाहायचा असेल तर त्रिकोण किती आहेत तर दोन आहेत. म्हणजे दोन त्रिकोणांच्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण काढावे लागतील. अशा पद्धतीने आपण कोणतेही दोन त्रिकोण घेऊ शकतो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे. बघा दोन त्रिकोण घेतले तर या त्रिकोणाला आपल्याला नावं द्यावं लागतील. आपल्या सोयीनुसार आपण कोणतेही नावे या ठिकाणी देऊ शकतो. काय काय नावं द्यायचे ते आता आपण ठरवूयात. तर हा पहिला त्रिकोण आहे याला नाव देऊयात ए बी सी. हा दुसरा त्रिकोण आहे याला नाव देऊयात पी क्यू आर. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दोन त्रिकोण घेतलेले आहेत. या दोन त्रिकोणांच्या समजा हा त्रिकोण ए बी सी आहे त्याची उंची ए डी. हा त्रिकोण पी क्यू आर आहे त्याची उंची पी एस. ही त्याची उंची आहे. मग दोन त्रिकोणांच्या या त्रिकोणाचं काय रे तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे. क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे आपण काय घेतलंय ते आधी लिहूया. त्याला दिलेल्या गोष्टीला पक्ष या स्वरूपात आपण हे लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी पक्ष म्हणजे काय आहे तर जे दिलेलं आहे जे आपण घेतलेलं आहे त्रिकोण ए बी सी मध्ये बी सी हा काय आहे रे हा पाया व एडी ही उंची आहे. काय आहे उंची आहे पाया आणि उंची. त्याच पद्धतीने त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये बघा क्यू आर काय आहे क्यू आर हा पाया व पी एस ही उंची आहे. पाया आणि उंची आहे हे आपण घेतलेले आहे. आपल्याला काय साध्य करायचंय तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणून साध्य असं त्याला संबोधतात. तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. क्षेत्रफळाला इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात. म्हणजे त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ छेदस्थानी त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ पाया आणि उंची यांच्या प्रमाणात म्हणजे बी सी गुणिले ई डी आणि इकडं क्यू आर गुणविले पी एस. म्हणजे गुणधर्म काय सांगतो तर कुठल्याही दोन त्रिकोणाच्या गुणोत्तराचे किंवा क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हा गुणधर्म आपल्याला सिद्ध करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे तर आता आपल्याला काय करायचंय तर साध्य बघायचंय कशा पद्धतीनं सिद्ध करता येईल ते पाहणार आहोत. मग सर्वांना त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित आहे शाबाश. काय आहे तर एक छेदस्थानी दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेदस्थानी दोन गुणविले पाया गुणविले उंची. हे आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर क्षेत्रफळाचं सूत्र एक छेदस्थानी दोन गुणले पाया गुणले. आता या सूत्राचा वापर करायचा आणि हे करायचं आपल्याला तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे पी क्यू आर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेदस्थानी दोन आणि ए बी सी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एक छेद दोन ए बी सी चा पाया बी सी आणि उंची ए डी. म्हणजे बी सी गुणविले ए डी एक छेदस्थानी दोन पी क्यू आर याचा पाया क्यू आर आणि उंची ई डी पी एस. या पद्धतीनं आपण त्रिकोण लिहिलेले आहे.
एक छेदस्थानी दोन एक छेदस्थानी दोन काय होतील तर कट होतील किंवा यांना आपण समीकरणांना नाव पण देऊ शकतो. सरळ आपण इथं काय केलेलं आहे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या स्वतंत्रपणे लिहिले तरी चालेल किंवा सरळ अशा पद्धतीने घेतला तरी चालेल. एकशे दोन कटलेले आहे. मग नंतर काय आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेदस्थानी एरिया ऑफ, कारण डाव्या बाजूंमध्ये जर भागाकार केला तर उजव्या बाजूमध्ये पण भागाकार करावा लागतो आणि आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. म्हणून आपण त्यांचा भागाकार या ठिकाणी केला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा. तसंच उजव्या बाजूमध्ये सुद्धा भागाकार करावा लागेल. म्हणून या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वर घेतलं, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथं घेतलं, जे समान भाग आहे तो कटला. शिल्लक काय राहील मग बी सी छेदस गुणिले ए डी छेदस आणि क्यू आर गुणविले पी आर. मग यावरूनच आपल्याला एक गुणधर्म प्रॉपर्टी तयार होते. काय आहे तर कोणत्याही दोन दोन त्रिकोणांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या, या ठिकाणी काय आहे तर गुणाकार आहे कोणाकोणाचा, पाया आणि उंचीचा. म्हणून पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे काय लक्षात ठेवायचंय तर कुठलेही दोन त्रिकोण असतील त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. मग तेच जर आपण पहिल्या त्रिकोणाला ए वन त्याच्या क्षेत्रफळाला ए वन गृहीत धरलं, क्षेत्रफळासाठी ए वन, पायासाठी बी वन घेतलं, दुसऱ्या त्रिकोणाच्या पहा तिथं समजा पहिला त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ ए वन, पहिल्या त्रिकोणाचा पाया त्याचा पायाला बी वन आणि पहिल्या त्रिकोणाची उंची त्याला एच वन, तसंच दुसऱ्याला ए टू पायाला बी टू आणि उंचीला एच टू असं घेतलं तर आपल्याला काय गुणधर्म शॉर्टमध्ये भेटतो. तर कोणतेही दोन त्रिकोण असतील समजा ए वन आणि ए टू असे दोन त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे गुणधर्म काय सिद्ध होतो, काय लक्षात ठेवायचंय तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांचा संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, हे आपल्याला या ठिकाणाहून सिद्ध होतं. तर काय कुठलेही हे गुणोत्तराचा गुणधर्म जर सिद्ध करायचा असेल तर कुठलेही दोन त्रिकोण आपण घेऊ शकतो, त्यांचे क्षेत्रफळ त्यांचा भागाकार म्हणजेच काय आहे तर गुणोत्तर आहे, भागाकाराचं संक्षिप्त रूप गुणोत्तर असतं. म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं, हा गुणधर्म या ठिकाणी सिद्ध होतो. समजा दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये पाया समान असेल, बघा कुठलेही दोन त्रिकोण असतील आणि जर त्यांचा पाया समान असेल तर आपल्याला काय मिळणार आहे ते आता पाहायचं आहे. बघा त्याच्यामध्ये ती पहिली अट आहे, पाया समान असेल तर. म्हणून समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आता काय असेल ते आपण पाहणार आहोत. बघा हे पाहत असताना कुठलेही दोन त्रिकोण त्यांचा पाया समान, मी ते एक आकृती काढतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ए बी सी या त्रिकोणाचा पाया कोणता आहे रे, ए बी हा पाया, ए बी आणि डी या त्रिकोणाचा पाया ए बीचा आहे, कारण जिथं उंची असते तो पाया असतो. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये पाया कसा आहे, समान आहे, समान पाया असेल. दोन त्रिकोण भिन्न सुद्धा असू शकतात, वेगवेगळ्या आकृत्या काढू शकतात, इथं पाया समान.
आणि पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर म्हणजे काय असेल बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदकानी एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी आता 1/2 पाया कोणता आहे एबी आणि कोणती कोणती आहे बीसी आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी 1/2 पाया कोणता आहे एबी आहे उंची कोणती आहे एडी आहे तर काय काय कळतं बघा 1/2 समान गोष्टी एबी एबी समान आहे मग शिल्लक काय राहिले ए बी सी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी म्हणजे तर बी सी छेदस्थानी एडी पण बी सी आणि एडी हे काय आहे तर त्या त्रिकोणाच्या उंची आहेत त्यावरून काय सिद्ध होईल तर कुठल्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये जर त्यांचा पाया समान असेल जर त्यांचा पाया समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असतं बघा इथं पाया उंची स्वतंत्र भिन्न होते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा आहे दोन्ही भिन्न आहेत त्यावेळेस पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा आहे या ठिकाणी पाया समान आहे त्यावेळेस उंचीच्या गुणोत्तरा एवढा आहे पाया समान आहे उंचीच्या गुणोत्तरा एवढा आहे समजा त्याच त्रिकोणांची जर उंची समान असती तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय झालं असतं म्हणजे समान उंची असलेल्या आता तेच पहा समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कशा पद्धतीने येईल ते आता आपण पाहूयात समजा या ठिकाणी आकृती काढूयात दोन त्रिकोणाचे बघा काय समान आहे उंची समान आहे समजा इथं मी एक त्रिकोण काढतो काय कुठलाही काढू शकतो हा आणि आणखी एक काढला आता या दोन त्रिकोणामध्ये याला समजा नाव ए बी सी आणि याला नाव पी क्यू आर आता या दोन त्रिकोणामध्ये उंची समान आहे उंची समान आहे किंवा तीच कुठल्याही पद्धतीने उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात जातं समजा ही उंची 5 असेल तर उंची 5 आहे जे काय असतात ते समान आहे सारखी माप आहे त्यांची म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 बी सी गुणिले ए कोणता आहे उंची ए बी इकडं काय काय बघा क्यू आर 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी आता या ठिकाणी ए बी 5 आहे पी क्यू 5 आहे म्हणजे ए बी पी क्यू समान आहे तर काय काय कळलं 1/2 ए बी पी क्यू कारण सारखे आहे शिल्लक काय आहे ए बी सी छेदस्थानी पी क्यू आर बी सी छेदस्थानी क्यू आर याचा अर्थ काय तर एरिया ऑफ ट्रायंगल ए वन म्हणजे कुठलेही दोन त्रिकोण असतील जर त्या त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे कोणाच्या प्रमाणात असतं पायाच्या प्रमाणात असतं म्हणून हा आता या ठिकाणी आपल्याला एक गुणधर्म आणि त्याचे दोन उपगुणधर्म मिळालेले आहे कसे लक्षात ठेवायचे एक साधं आपल्या आयुष्यातलं उदाहरण सांगतो समजा तुम्ही लहान आहात आणि तुम्ही बाहेर कुठेतरी खेळायला गेलेला आहात तुम्हाला कुणीतरी धरलं आणि रट्टे दिले मारलं चांगलं 4-5 धपाडे दिले चांगलं धुतलं कोणीतरी तुम्ही काय कराल रे शाबाश काय कराल तुमच्या आईपाशी वडिलापाशी दोघांपाशी जाऊन रडत बसाल आणि सांगताल पप्पा मम्मी मला त्यांना मारलं 4-5 जण मिळून मारलं जे कोणी मारलं त्यांना म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बाहेर कोणीतरी मारतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांपाशी जाऊन रडता तसंच तिथे ज्यावेळेस तुम्हाला बाहेर कोणीतरी मारतं तुम्ही आई वडिलांपाशी ज्यावेळेस त्या त्रिकोणात काही सारखं नव्हतं तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आई वडिलांच्या गुणाकारा एवढं म्हणजे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या क्षेत्रफळा एवढं असतं दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या क्षेत्रफळा एवढं आहे समजा तुम्हाला तुमच्या पप्पानं रट्टे दिले पप्पानं चांगला धुतला काय कराल रे ह्या बस पप्पानं मारलं तर काय कराल आईकडे जाल तसंच आहे समजा
पप्पन मार्ग म्हणजे पाया समान आहे, दिलेल्या दोन त्रिकोणात पाया समान आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जेव्हा पाया समान असतो पप्पाने मारलं तर कुठं आईकडे म्हणजे पायासारखा असेल तर उंचीच्या प्रमाणात असतं, पायासारखा असेल तर उंचीच्या प्रमाणात. समजा तुम्हाला तुमच्या आईने मारलं तर काय करता, पप्पाला जाऊन नाव सांगता, पप्पा पप्पा मम्मीने मारलं म्हणजे पप्पाने मारलं तर मम्मीकडे जाता आणि पप्पाने मारलं तर मम्मीकडे, मम्मीने मारलं तर पप्पाकडे जाता. तसंच उंची समान असेल, दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात असतं, पाया समान उंचीच्या प्रमाणात, उंची समान पायाच्या प्रमाणात, दोघं भिन्न असतील तर त्यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं. या पद्धतीनं हे गुणधर्म लक्षात ठेवायचे. याच गुणधर्मावर आपल्याला सराव संख्या 1.1 पाहायचा आहे, तो आपण पुढील व्हिडिओ पाहणारच आहोत. अशाच पद्धतीनं आपल्याला गणित शिकायचं असेल, या गणिताच्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर आपले पुढील व्हिडिओ किंवा पाठीमागलचा धडा तुम्हाला समजून घ्यायचा असेल ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. आज येथे थांबूया.